न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्याबरोबर सेलिब्रिटी अँकर म्हणून आहेत अभिनेते नागेश भोसले. नागेश भोसले यांचा पन्हाळा हा सिनेमा आज रिलीज झालेला आहे, आपण त्याविषयी आता त्यांच्याशी गप्पा मारूया. नागेशजी, काय सांगतोय पन्हाळा? पन्हाळा पन्हाळा तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य काय आहे ते दाखवतो. पन्हाळा पन्हाळाचं सौंदर्य काय ते दाखवतो. पन्हाळा स्त्रीच्या अस्मितेविषयी बोलतो, तिच्या महत्वाकांक्षेविषयी बोलतो. पन्हाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल, पन्हाळा बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद यांच्या बलिदानाची गोष्ट सांगतो. तर अशा विविध गोष्टींचा एक सुंदर मेळ म्हणजे पन्हाळा. पन्हाळाची आणखीन एक चांगला योगायोग म्हणावा माहीत नाही, पण 13 जुलैलाच पन्हाळा ते पावनखिंड असे एक ट्रेक पार पडली होती, अगदी सगळा इतिहास जागवला होता आणि मी तिथे उपस्थित होतो. अच्छा, म्हणजे संभाजी महाराज, छत्रपती महाराज, संभाजी महाराज तिथे होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा बराच त्यांच्याबरोबर ट्रेकला चालत गेलो. म्हणजे तुम्ही हा इतिहास सिनेमाच्या निमित्ताने आणि या ट्रेकच्या निमित्ताने दोनदा जगलात असं म्हणायला हरकत. हो हो, अगदी अगदी. बरं, या सिनेमामध्ये स्टारकास्ट काहीशी वेगळी आहे, त्याविषयी काय सांगा? हो, मकरंद देशपांडे आहेत, समीदा गुरु आहे, अमृता संत आहे, संग्राम साळवी आहे, पण मकरंद देशपांडे वॉज अन ऍसेट. फारच विलक्षण ऍक्टर आहेत, विलक्षण बुद्धिमत्ता आहे, व्यक्तिमत्व आहे. त्या माणसाने 40 ओरिजिनल प्लेज लिहिलेले आहेत. ही इज अ वन काइंड ऑफ इंटेलेक्चुअल पर्सनॅलिटी आणि त्याचं असणं हा सिनेमासाठी एक खूप मोठा ऍसेट आहे. सो आय एम सो ग्रेटफुल अँड थँकफुल टू दिस सेट ऑफ ऍक्टर्स की ते पन्हाळ्यात आहेत आणि त्यामुळे पन्हाळा आणखी चांगला झाला आहे. त्याचबरोबर पन्हाळ्याचे सिनेमॅटोग्राफर आहेत अमरेंद्र भोसले, आपले सुपुत्र, त्यांच्या कामाविषयी काय वाटतंय? बरं केलंय त्यांनी काम. तो परदेशातून सिनेमॅटोग्राफी शिकून आलाय आणि पहिलीच फिल्म आहे त्याची, पण असं वाटलं नाही की त्याची पहिली फिल्म असेल. ही हॅज डन अ वंडरफुल जॉब. वडिलांकडून काही मार्गदर्शन मिळालं त्याला सिनेमाच्या दरम्यान? म्हणजे फारसं करावं लागलं नाही, त्यांनीच बरंच सगळं, म्हणजे लेन्सिंग छान आहे त्याला आणि हुशार आहे तो. बरं आहे, ठीक आहे, करेल पुढे काहीतरी. नाही, पन्हाळा सिनेमाला लोकांचा तसा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा करूया. आजच रिलीज झालेला आहे, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे आणि लोकांना आणखीन काय सांगाल पन्हाळा, त्यांनी का पाहावा? ॲज आय सेड, सुरुवातीला बोललो की पन्हाळा अगदी वेगळ्या विषयाबद्दल बोलतो, त्यामुळे पन्हाळा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासात तुम्ही तुमच्या अस्तित्वाची आणि तुमच्या रिलेशनशिपची अशी तुम्हाला जाणीव करून देणारा सिनेमा आहे, त्यामुळे पन्हाळा लोकांना नक्कीच आवडेल. पन्हाळा कधी तुम्हाला निराश करणार नाही. आणखी एक छोटासा प्रश्न, पण पन्हाळ्याविषयी नाही तर आजच्या तुमच्या या भूमिकेविषयी विचारावं असं वाटतं. आज इथे येऊन लोकांशी बातम्या शेअर करताना कसं वाटलं? थोडासा घाबरलोय. पण वाटत नाही, ही भूमिका तुम्ही उत्कृष्ट वठवली आहे तसं आम्हाला जाणवत आहे, तसं आम्ही तेवढं एन्जॉयही केलेलं आहे. या कार्यक्रमाची वेळ इथं संपलेली आहे, पण जाता जाता तुमच्या पन्हाळा या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा Zee24 कडून आणि इथं आलात आणि आमच्याशी बातम्या शेअर केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि याच बरोबर या खास कार्यक्रमात आज इथं Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.